देशातील वाढत्या पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या निषेधार्थ व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या विरोधात मोदी सरकारचा निषेध करत सोलापुरात काँग्रेस पक्षातर्फे निदर्शने करत आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री सिद्धाराम मित्रे, आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक तौफिक हत्तुरे, माजी महापौर अलका राठोड, बाबा करगुळे, तिरुपती परकीपंडला, अंबादास गुत्तीकोंडा यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मोदी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. संविधान के सम्मान में मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. भाजपा सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. अशी परिस्थिती निर्माण झाली, एकतर लॉकडाऊन, दुसरीकडे हजारच्या दरात आता सिलेंडर वाढ झाली, फॉर्च्यून किंवा जे रुची तेल आहे, घरगुती महिलांना याचे चटके ते महाग झाले, युवकांना रोजगार नाही, वरून पेट्रोल डिझेल कारण का बाईकमध्ये ते घालायला लागतं, ते महाग आहे, जगावं कसं, गोरगरीब आहे. आणि एकीकडे अदानी आणि अंबानी देश विकत घेत आहेत असं आपल्याला एक चित्र दिसून येतं, पण गोर गरीब आणि सामान्य लोकांकडे मोदीजींचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही आहे. याचं गेले वर्षभर आम्ही म्हणजे घसा कोरडा पडेतोर आंदोलन करतोय, पण कोणीही लक्ष देणं तयार नाही. ही एक प्रकारची हुकूमशाही आहे. दुसरीकडे त्यांच्याबद्दल कोणी ट्विट केलं, त्यांचं फेसबुकवर कोणी पोस्ट केलं तर अकाउंट सस्पेंड होत आहेत. पत्रकारांना आणि जर्नलिस्टना त्या ठिकाणी अरेस्ट होत आहे, त्यांच्या दिवसाधवळ्या गायब होत आहेत, मर्डर्स होत आहेत. एवढंच नाही, ते यूपीमध्ये जे त्यांचे महंत आहेत त्यांचे पण मर्डर्स आणि ते गायब होत आहेत. म्हणजे गृहराज्यमंत्री आपले आहेतच, ते गायब. जवळजवळ मागच्या एक वर्षात 50,000 महंत गायब झाले. धर्म आणि जात पातीच्या नावाखाली आपल्या देशामध्ये वाटोळं होत चालली आहे. ह्या गोष्टीचा एकंदरीत काँग्रेस पक्ष निषेध करते. आणि आम्ही, आमची संस्कृती आहे सर्वसामान्यांबरोबर तळागळात जाऊन आम्ही काम करतो आणि आम्ही ते करत राहणार. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसात आता लोक वैतागलेत. हे काही राजकारणासाठी किंवा इलेक्शनसाठी आम्ही करत नाही आहोत, पण चटके जे सर्वसामान्यांना बसत आहेत त्यांच्यासाठी आम्ही आंदोलनं रस्त्यावर करत आहोत. आणि खास करून पत्रकार देखील त्यांची पण दुखणं आणि आमचं दुखणं एकच आहे. सर्वसामान्यांचं दुखणं एक आहे, तुम्ही देखील साथ देता, पण हे कुठेतरी तुमच्या माध्यमातून पण मोठ्या प्रमाणात पोटरे झालं पाहिजे अशी विनंती. सत्तेवर येण्यापूर्वी याच भाजप सरकारनं आजचे दिन येतो असं सांगितलं होतं, आज आजचे दिन बघायला मिळतात का? प्रत्येक आजचे दिन तर सबसे बुरे दिन, सबसे घटिया दिन. एकतर तुम्ही बघता की मागच्या वेळेस कोरोना होता, लॉकडाऊन आपल्या देशात 6 महिने होता, इतर बाकीच्या देशात लॉकडाऊनच्या काळात व्हेंटिलेटर ऑक्सिजनची कपॅसिटी वाढवण्यात आली, आपल्या देशात तसं काही करण्यात आलं नाही. आपल्याला फक्त ताटं वाजवायला सांगितली, दिवे लावायला सांगितले आणि काही पूर्वतयारी नसली झाल्या, कारण ह्या वर्षी आपल्या देशात कोरोनाची जेव्हा दुसरी लाट आली तेव्हा सर्वात जास्त लोक झाला होते. आपल्या ओळखीचे, आपल्या नात्यातले, गोतातले, कारण का ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स नव्हते. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. आणि प्रत्येक ह्या वर्षी जो मृत्यू झाला त्याला कोण जर जबाबदार असेल तर ह्या देशाचे पंतप्रधान जबाबदार आहेत. पूर्वतयारी नसले झाल्यामुळे आपल्याला दुसऱ्या लाटेमध्ये एवढी लोक आपल्याला सोडली. गेल्या 7-8 वर्षापासून जे आश्वासन दिलेले होते मोदींनी, तर 14 सालामध्ये फसल केलं होतं. आप मुझे एक बार सत्ता दीजिए मैं महंगाई यू खत्म करता हूं म्हणले होते. आता त्यांनी आल्यापासून काँग्रेसच्या काळामध्ये किती होते पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर, हे आता त्याचं भरमसाठ किती वाढलेलं आहे. एवढे किती वाढलेले असताना सुद्धा प्रत्येक पेट्रोल पंपावर एक बाईचं फोटो आणि ते गॅस सिलेंडर, हमने भारत के हर महिलाओं का सम्मान किया असं म्हणून ते केले. आणि पेट्रोल भरताना नाकी नऊ येते लोकांचं, 60 रुपयाचं पेट्रोल आता 125 रुपयावर गेलंय, डिझेल 95-96 रुपयावर गेलंय, ते भरताना लोकांचं नाकी नऊ गेलं तरी पण तेवढं येत असताना त्याचा फोटो बघावा लागतं नाईलाजाने. ते सगळं मला शिव्या देतच बोलत होते, याच्यामुळे असं पैसे जावं लागतं भाऊ. आणि तेल, डाळ, जीवनावश्यक वस्तू आणि शाळेचं शिक्षणा बाबतीतलं धोरण, सगळं खेळखंडोबात चाललेलं आहे देशामध्ये. मनमोहन सिंग सरकार असताना
देश कुठलं कुठं गेलो एक एक देशाचं एक बाबा आपलं शेवटचं पाचवा क्रमांकावर असलेलं देश आपल्या जगातलं पहिल्या पाच पाचव्या क्रमांकावर आला होता ते कोणामुळे आला होता केवळ डॉक्टर मनमोहन सिंग आणि काँग्रेस सरकारमुळे आला होता तेव्हा असं असताना सुद्धा यांनी जे चुकीचं खोटं नाटक बोलून व्हॉट्सअपवर खोटं नाटक बोलून जे युवकांचा भ्रमनाश केला 2 कोटी रोजगार देतो म्हणले आज उलट 14 कोटी बेरोजगार झाले त्याचं काही सूचक नाही दरवेळी काहीतरी दर 3 महिन्यांनी मन की बात ते मागच्या 3 महिन्याचे गेले पुढचं 3 महिने दुसरं सुरू असतं मन की बात मध्ये काहीतरी जन की बात नाही फक्त मन की बात फक्त तुम्ही ऐकायचं काम करा एवढंच त्यांनी सांगितलं आहे